जवानी वो है शहर की रानी जामा चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी वेरी नाइस फैंटास्टिक अपन जजेस ना विचारियो की तेना कसं वाटलं अजिंक्य एकाहून एक सुंदर परफॉर्मन्सेस बघायला मिळतात आई एम थ्रिल्ड मी आता सोनालीला सांगत होतो म्हटलं इतका सुंदर परफॉर्मन्स करतायत या सगळ्या पोरी की मार्किंग इज इम्पॉसिबल आई डोंट नो व्हॉट टू गिव्ह बियॉन्ड दिस इज समथिंग विच इज अप्रतिम आय एम रिअली रिअली ऑनेस्टली सांगतो तुला की खूप छान केलंस चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स इतके सुंदर होते आणि ते सगळे तुझ्या मुवमेंट्सला मॅच करत होते कुठेही असं वाटलं नाही की तू जबरदस्ती डान्स करतेस किंवा यू आर गेटिंग कॉन्शियस एक्सलंट आणि उदय यू आर सुपर्ब थँक्यू जम्पिंग जॅक जसा हा म्हणाला सुपर्ब सुपर्ब फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक सोनाली तुझं काय म्हणणं या परफॉर्मन्स बद्दल अप्रतिम फारच छान उदय तू मस्त नाचलास आणि मृणाल तुझ्या नाचात ना असं जाणवतंय की चांगली जर तू अभिनेत्री असशील म्हणजे कुणीही जर चांगला ऍक्टर असेल तर त्याला कुठलीही गोष्ट शिकता येते मला नाही वाटत तू आधी यापूर्वी कधी डान्सर म्हणून काम केलंस नाही तू फार छान नाचलीस खूप छान एनर्जी होती तुमच्या दोघांची कॉम्प्लिमेंट्स लवली युजे तुला हा परफॉर्मन्स कसा वाटला खूप आवडलं मला कारण मृणाल म्हणजे आगीचा गोळा आहे आणि मी नेहमीच सांगतो अंबे माता काय तिच्यावरती प्रसन्नच आहे आई भवानी माता खरंय 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 व्हेरी गुड कोरिओग्राफी कोरिओग्राफीतला सर्वात चांगला पॉइंट म्हणजे जेव्हा तू सईकडे गेलेलास ना तो पॉइंट खरोखर चांगला होता कारण एवढे दिवस ती त्या रंगमंचावरती त्या सोफ्यावर बसते पण कोणालाच नाही कळलं की असाही एक ऍक्ट होऊ शकतो म्हणून युजे मला वाटतं रंगमंचाचा सगळ्यात जास्त चांगला किंवा सगळ्या प्रत्येक गोष्टीचा वापर आज उदयने तो जम्पिंग जॅक म्हणून आता दुसऱ्या कोरिओग्राफर्सना पण म्हणतो तिथे तुषारही बसलेला आहे तो उसका भी यूज होऊ सकता ओव्हरऑल व्हेरी नाईस कोरिओग्राफी व्हेरी गुड परफॉर्मन्स मी ओरडतोय कशाला हे खूप छान केलं तुम्ही यार ए ब्रॉन्झ फॉर यू ब्रॉन्झ थँक यू कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक कॉंग्रॅच्युलेशन तुषार परफॉर्मन्स